नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण जैव विविधता वर्गीकरणाची आवश्यकता पाहिली. त्यामध्ये रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांचे 5 गट केले आणि हे सजीवांचे 5 गटामध्ये विभाजन करण्यासाठी त्यांनी काही निकष विचारात घेतले. ते निकष आपण पाहूया. विटाकर यांनी जे वर्गीकरणाचे निकष विचारात घेतले त्यानुसार पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत तयार केली आणि पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीचा तक्ता इथे आहे. तर पहिला निकष आहे पेशीची जटिलता. त्यामध्ये पेशी हे सजीवांचे रचनात्मक आणि संघटनात्मक एकक आहे. पेशी हा सजीवांचा मूलभूत एकक आहे आणि पेशीच्या रचनेनुसार सजीवांचे 2 गट केले, आधिकेंद्रकी दृश्य केंद्रक. आधिकेंद्रकी पेशी ही अतिशय साधी असते, त्यामध्ये केंद्र इतर पेशीमध्ये दिसत नाही. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये पेशी ही गुंतागुंतीची असते व त्यामध्ये केंद्र इतर पेशीमध्ये सुस्पष्ट दिसतात. त्यानंतर दुसरा निकष आहे सजीवांचा प्रकार. सजीवांमधील पेशींच्या संख्येनुसार सजीवांचे 2 गट केलेले आहेत, एक पेशीय सजीव व बहुपेशीय सजीव. एक पेशीय सजीव सजीवांमध्ये एकच पेशी असते आणि या ठिकाणी सृष्टी 1 एक पेशीय सजीवांची सृष्टी 1 तयार होते मुळेला. यामध्ये सर्व जीवाणूंचा समावेश होतो. बहुपेशीय सजीव सजीवांचे शरीर हे अनेक पेशींपासून बनलेले असते. या ठिकाणी दृश्य केंद्रकी सजीवांची 2 गट केलेले आहेत, एक पेशीय बहुपेशीय. एक पेशीय मध्ये सर्व एक पेशीय सजीवांचा समावेश होतो आणि त्या सजीवांची सृष्टी 2 प्रोटिस्ट तयार आणि त्यामध्ये अमिबा, पॅरासिन, युकिना या सजीवांचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा निकष आहे पोषणाचा प्रकार, म्हणजे सजीवांच्या अन्नग्रहणाच्या पद्धतीनुसार व जीवन पद्धती म्हणजेच सजीवांच्या पोषण पातळीनुसार सजीव बहुपेशीय सजीवांचे 3 गट केलेले आहेत. त्यामध्ये सृष्टी 3 टोके, तर टोकेमध्ये बुरशीसारख्या सजीवांचा समावेश होतो आणि टोके ही मृतोपजीवी आहेत, म्हणजेच मृत अवशेषांपासून अन्नाचे शोषण करतात. मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन करून त्याचे साध्या घटकांमध्ये रूपांतर करतात व त्यातून अन्नाचे शोषण करतात, म्हणून त्यांना विघटक देखील म्हणतात. चौथी सृष्टी आहे वनस्पती. तर वनस्पती हे स्वयंपोषी आहेत. प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि सर्व सजीवांसाठी अन्न निर्मिती करतात, म्हणून त्यांना उत्पादक असेही म्हणतात. सृष्टी 5 प्राणी. प्राणी हे परपोषी आहेत, म्हणजे पोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात व इतर सजीव प्राण्यांचे ते भक्षण करतात, म्हणून त्यांना भक्षक असेही म्हणतात. त्यानंतर पाचवा निकष आहे वर्गानुवंशिक संबंध. यामध्ये सजीवांच्या उत्क्रांतीनुसार म्हणजे सजीवांच्या विकासानुसार हे सजीवांचे हे जे वर्गीकरण आहे ते आधिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय या पद्धतीनुसार केलेले आहे आणि अशा पद्धतीने या निकषानुसार सजीवांचे 5 सृष्टी तयार झालेले आहे. सृष्टी 1 मोनेरा, सृष्टी 2 प्रोटिस्टा, सृष्टी 3 कौके, सृष्टी 4 वनस्पती, सृष्टी 5 प्राणी. तर या ठिकाणी आपण विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत अभ्यासली. पुढच्या तासाला या सृष्टीतील सजीवांची लक्षणे आपण पाहूया. धन्यवाद.